बरं काढून घेजा स्टार्ट. माझं नाव पंकज मिरडे, मी राहणार पास्टर तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा, इथून रहिवासी असून माझ्यासोबत सर्व शेतकरी आहे. त्यांना उपोषणाला बसण्याला कारण एकच की बा खामगाव भेनोड रोडमध्ये मसनेरी पुलावर रोडचं उंचीकरण व रुंदीकरण यासाठी आमची जमीन गेलेली आहे. त्या जमीनकडे अद्यापही कुठलीही कारवाई झालेली नाही आहे. त्याच्यावर पिचिंग पण झालेली नाही, नाली पण झालेली नाही आहे. आमच्या शेतामध्ये पूर्ण भरती आहे, सर्व मान्य आहे सर्वांना, पण कुठलीही कारवाई करत नाही आहे. PWDशी वारंवार संवाद साधून मी कुठलाही रिस्पॉन्स मिळत नाही आहे. आणि 2 वेळा उपोषण केलं, पण त्याबद्दल बी काहीच नाही. उपोषणाबद्दल आम्हाला लेखी स्वरूपात दिलं आहे एच डी एम विजय पाटील यांनी 1.5 महिन्याचा कालावधी दिला होता, पण अद्यापही कुठलीही कारवाई झालेली नाही आहे 6 महिन्याहून. तुमची काय मागणी नेमकी? आमची मागणी एकच आहे की बा आमचा मोबदला देण्यात यावा. आणि त्या अधिकाऱ्यांवर जसं आम्हाला शेतकऱ्यांना मानसिक त्रास दिला, आज 2013-14 मधलं काम आहे. आम्ही वारंवार जाऊन आम्हाला जसा त्रास झाला त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी.